Disciples Amit Kolkar Academy. Now we are going to learn numericals. ठीक है, आपल्याला जे काय numericals आहेत, ठीक आहे, किती क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8 पासून आय थिंक numericals आलेत. ठीक आहे, numericals घ्यायचे, त्याच्यानंतर आपण करंट इलेक्ट्रिसिटी स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, आता बघा, numericals साठी तुम्हाला बेसिक फॉर्म्युले माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला फॉर्म्युलेज माहिती नसतील तर तुम्हाला हे सॉल्व करू करताच येणार नाही. ठीक आहे, म्हणजे त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल, डिफरेंशियल इक्वेशन करावं लागेल, ऍक्सलरेशन, वेलॉसिटी, अजून काय डिस्प्लेसमेंट आणि सिम्पल पेंडुलमचे फॉर्म्युले आणि एनर्जी काय काय आहेत, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि अजून कोणतं राहिलं, टोटल एनर्जी. ठीक आहे, हे सर्व गोष्टी माहिती असेल तर न्यूमरिकलवर या, आणि जर कन्सेप्ट क्लिअर नसतील कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. वर आय आयकॉन दिसत असेल बघा, त्याच्यावर क्लिक करा, पहिले तो व्हिडिओ बघा. ठीक आहे, ऑल बघा, तिथं प्लेलिस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये आय आयकॉनवर. पहिले #8 पर्यंत सगळे व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, तरच समजेल. आणि जे कोणी ह्या चॅनलवर नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा, तुमचं एक सबस्क्राईबमध्ये निवेदन देतो. बघा इथे काय करायचं, ॲट अ वॉटर डिस्टन्स फ्रॉम मेन पोझिशन, ॲट अ वॉटर डिस्टन्स फ्रॉम मेन पोझिशन द स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SSM हाफ इट्स मॅक्झिमम स्पीड. ही जी काय स्पीड आहे बॉबची, ठीक आहे, हे असं रिव्होल्युशन होणार परफॉर्मिंग SSM काय स्पीड ऑफ द पार्टिकल गिवन बघा, काय गिवन स्पीड ऑफ पार्टिकल दॅट इज वेलॉसिटी, वेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SSM हाफ इट्स, हाफ कुणाचा हाफ आहे, दॅट इज मॅक्झिमम स्पीड, म्हणजे हे मॅक्झिमम स्पीड म्हणजे व्ही मॅक्सच्या हाफ आहे. ठीक आहे, 1/2 व्ही मॅक्स हे गिवन आहे तुम्हाला, स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SSM हाफ इट्स मॅक्झिमम स्पीड. गिवन पाथ लेंथ ऑफ SSM, पाथ लेंथ किती आहे, पाथ लेंथ आहे इक्वल टू 10 सेंटीमीटर. हां, आता तुम्ही बोलत असाल पाथ लेंथ म्हणजे काय, पाथ लेंथ म्हणजे काय, हे जे काय बॉब आहे, ठीक आहे, कुठे ते कुठेपर्यंत रोटेट हे होतंय रिव्होल्युशनमध्ये, इथून तिथपर्यंत होतं बरोबर, दॅट इज पाथ लेंथ. ह्याची जी काय डिरेक्शन आहे एक्स्ट्रीम पोझिशनपासून ते दुसऱ्या एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत, दॅट इज अ पाथ लेंथ. म्हणजे इथं म्हणतात पाथ लेंथ डिनोटेड बाय 2a, म्हणजेच काय असणार आहे, समजा हे अँप्लिट्यूड आहे, हा टोटल किती झाला, a झाला अँप्लिट्यूड, आणि अप टू इथंपर्यंत किती झाला, a. ठीक आहे, दॅट इज a प्लस a 2a येणार. ठीक आहे, हे माहिती पाहिजे तुम्हाला. आणि पाथ लेंथ काय नाही, 2a इक्वल टू 10 सेंटीमीटर, a इक्वल टू काय ना, दॅट इज 5 सेंटीमीटर. ठीक आहे, अँप्लिट्यूड काढला आपण, नंतर वी नो दॅट, वी नो दॅट काय माहिती तुम्हाला, याच्यात v इक्वल टू ओमेगा रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ठीक आहे, हे माहिती असेल तुम्हाला. त्याच्यानंतर मग हे रफ करतो, v इक्वल टू ओमेगा रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. v म्हणजेच काय, दॅट इज व्ही मॅक्स अपॉन टू, इथे येणार व्ही मॅक्स अपॉन टू इक्वल टू ओमेगा रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ठीक आहे, आता व्ही मॅक्स म्हणजे काय असतं, त्यांचा प्रोडक्ट असतो. ठीक आहे, मॅक्झिमम वेलॉसिटी कसं काढणार आपण, a इंटू ओमेगा, ओके, डिवाइड बाय टू. मॅक्झिमम वेलॉसिटी इज नथिंग बट a इंटू ओमेगा डिवाइड बाय टू, हा फॉर्म्युला आहे. व्ही मॅक्स म्हणजेच काय, a इंटू ओमेगा, लक्षात ठेवा, इक्वल टू ओमेगा रूटमध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ओमेगा ओमेगा गेट कॅन्सल, मल्टिप्लायला इकडे गेला डिवाइड, दॅट इज ओमेगा ओमेगा गेट कॅन्सल, त्याच्या आधी कॅन्सल केले. ना नेक्स्ट, a बाय टू इक्वल टू रूटमध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ठीक आहे, आता डिस्टन्स काढायचं, व्हॉट इज द डिस्टन्स फ्रॉम द मेन पोझिशन, दॅट इज x फाईंड आउट करायचं, वी हॅव टू फाईंड द व्हॅल्यू ऑफ x. ओके, a ची व्हॅल्यू काय, a म्हणजेच काय, दॅट इज 5 सेंटीमीटर, म्हणजे इथं काय येणार, पहिला ह्याचा स्क्वेअर करू मी, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड, मग स्क्वेअर केला काय नाही, तर दॅट इज a स्क्वेअर डिवाइड बाय 2, सॉरी डिवाइड बाय 4 येणार ना, इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे इकडे शिफ्ट करा, हे तिकडे शिफ्ट करा, दॅट इज काय नाही, तर मायनस एक्स स्क्वेअर, इकडे गेलं प्लस एक्स स्क्वेअर. ओके, ते तिकडे शिफ्ट करा, इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 4.
ठीक है, 4 into 4 into a square 4 square माइनस 1 square दैट इज 3 a square, ठीक है ना, 3 a square by 4 म्हणजे x square ची वैल्यू 3 a square by 4 आली. ठीक है ना, टेकिंग स्क्वेअर रूट थांबा, x square इक्वल टू 3 a square by 4 आला. ठीक है ना, टेकिंग स्क्वेअर रूट करा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, कारण इथे x ची वैल्यू काढायची ना, x square ची नाही काढायची आपल्याला, x ची वैल्यू काढायची. ठीक आहे, म्हणजेच x इक्वल टू काय ना, त्रिकोणाचा स्क्वेअर रूट आहे का, नाही, मध्ये टेक इन स्क्वेअर रूट, ओके, रूट थ्री, a ची वैल्यू स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट इट कॅन्सल, डिवाइड बाय टू. ठीक आहे, पहिले आपण स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर सांगतो, हे रफ करतो. ठीक आहे, रफ करू नये, काही तरी लिहू, हे आन्सर इथे लिहितो, वाटतं तर वर लिहितो. ठीक आहे, इथे ना x इक्वल टू रूट थ्री बाय टू इन टू एम्प्लिट्यूड म्हणजे किती आहे, 5, इथे येणार 5. ठीक आहे, हा 2 5 च्या हाफ आन्सर किती येणार, 2.5, बरोबर का, दॅट इज x इक्वल टू रूट थ्री म्हणजेच काय असतं, 1.73 मल्टिप्लाय बाय 1.73 असतं. ठीक आहे, 1.73 का 1.71 असतं, नियर अबाउट चालतं, मल्टिप्लाय बाय 2.5, दॅट इज आन्सर किती येणार, 4.33 सेंटीमीटर. ठीक आहे, x ची व्हॅल्यू काय आली, व्हॉट इज द डिस्टन्स फ्रॉम द मेन पोझिशन, दॅट इज 4.33 सेंटीमीटर. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. नाउ क्वेश्चन नंबर सेकंड वन, बघा आता सेकंड वन काय करायचं आहे, इन एसआय युनिट द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ एन एसएचएम इज, हे डिफरेंशियल इक्वेशन दिले तुम्हाला, फाइंड इट्स फ्रिक्वेन्सी अँड पीरियड, दॅट इज एन फाइंड आउट करायचंय अँड पीरियड टी फाइंड आउट करायचंय. ठीक आहे, बघा कसं करायचं, आपण काय दिलं, गिवन गिवन दिलं तुम्हाला, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इक्वल टू -36x. ठीक आहे, -36x आहे, तिकडे गेला काय होणार, प्लस होणार. ठीक आहे, म्हणजे इथं काय होणार, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस, हे मायनस मध्ये इकडे आलं, प्लस 36x इक्वल टू 0. हा आता हे इक्वेशन बघून तुम्हाला काय आठवत आहे का, हे अशा प्रकारे पण झालं होतं आपलं डेरिवेशन. बघ कोणतं कोणतं झालं होतं, कम्पेअरिंग विथ, कुणा सांगा कम्पेअर करणार, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0, हेच तर डिफरन्शियल इक्वेशन होतं. ठीक आहे, मग आता ह्याला कम्पेअर करा, दॅट इज बघा, हे सेम आहे, 36 दॅट इज ओमेगा स्क्वेअर एक्स एक्स, म्हणजे ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय, 36, इथे लिहू का मग, ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 36. ना ओमेगाची व्हॅल्यू काय ना, मग टेकिंग स्क्वेअर रूट करा, दॅट इज 36 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, 6 6 रॅडियन पर सेकंड. ठीक आहे, ओमेगा काढला 6. नाव नेक्स्ट, आता फर्स्ट वाला काय काढायचं, फ्रिक्वेन्सी ना, फ्रिक्वेन्सी काढत असताना काय फॉर्म्युला, ओमेगा इक्वल टू 2n पाय, ओमेगा इक्वल टू 2n पाय, फ्रिक्वेन्सी तर इथे, मग बाकीची टर्म तिकडे आणा, तिकडे काय ठेवलं, मग इकडे आणा लागेल, म्हणजे काय होणार, एन इक्वल टू ओमेगा ॲज इट इज 2 पाय मल्टिप्लाय, तिकडे गेला डिवाइड, दॅट इज 2 पाय. ठीक आहे, एन इक्वल टू ओमेगाची व्हॅल्यू किती आहे, हां हे इथे येणार रॅडियन पर सेकंड आलेलं आहे, 6 अपॉन 2 पाय, म्हणजेच काय येणार, 3 बाय पाय, पायची व्हॅल्यू किती असते, 3.14. ठीक आहे, 2 1 जा 2 3 जा, 3 अपॉन 3.14, दॅट इज एनची व्हॅल्यू किती येणार, दॅट इज 0.95. फ्रिक्वेन्सी रेट ऑलवेज हर्ट्स. ओके, नाव सेकंड काय फाइंड आउट करायचं, वी हॅव टू फाइंड ऑल्सो दी पीरियड. ओके, पीरियड काढायचं आपल्याला, म्हणजेच काय येणार, ओमेगा इक्वल टू 2 पाय बाय टी. ठीक आहे, टी इकडे ना, ओमेगा इकडे आला, दॅट इज काय येणार, पीरियड काढायचं आहे ना, 2 पाय डिवाइड बाय ओमेगा, 2 पाय बाय 6. ओमेगा मीन्स काय असणार आहे, ओमेगाची व्हॅल्यू आहे 6 रॅडियन पर सेकंड. ओके, नाव 2 पाय अपॉन 6, 1 बाय 3 येणार,
ठीक है, 2 1 2 3 जा, म्हणजे पायची वैल्यू किती आहे, पायची वैल्यू आहे 3.14, ओके, आणि ते येणार 3, 2 1 2 3 जा, म्हणजे टी ची वैल्यू किती येणार, टी ची वैल्यू येणार, हे जर सॉल्व केलं 1.05 येणार, 1.05 सेकंड, ठीक आहे. म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी किती आली, 0.95 हर्ट्स, आणि पीरियड जो आहे तो 1.05 सेकंड. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट, एकदम इझी होतं. ओके, हा क्वेश्चन नंबर थर्ड वन. आता थर्ड बघा काय करायचं आहे, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज, किती दिले तुम्हाला, पोटेन्शियल एनर्जी दिलेली, ठीक आहे, 0.1 pi square x square, 0.1 pi square x square, ठीक आहे, जूल मध्ये दिलेला आहे. इफ मास ऑफ द पार्टिकल इज 20 ग्रॅम, मास किती दिला आहे, दॅट इज 20 ग्रॅम दिलाय, ओके, आणि मास नेहमी किलोग्रॅम मध्ये ठेवा, ठीक आहे, म्हणजे 20 ग्रॅम आहे. ग्रॅमचं कन्वर्ट जर के जी मध्ये करायचं असेल तर 10^-3 ने मल्टिप्लाय करावं लागतं, 10^-3 ने मल्टिप्लाय, दॅट इज काय ना, इथं 20 × 10^-3, ओके, म्हणजेच काय ना, 0.02. बघा हा डिजिट आहे ना, इथं डिजिट आहे ऍक्च्युली, किती लेफ्टला सरकवणार, मायनस म्हणजे लेफ्टला सरकवायचे, किती, 1 2, आणि इथे 0 असतो 3, ठीक आहे, म्हणजे इथे येणार तो 0.02, हे 0 नाही लिहिलं तरी चालेल, नंतर ना पॉईंटच्या नंतर ना, अगोदर नाही, अगोदर यायचा आहे तसंच राहणार, हां, म्हणजे आता हे काय करणार, हे कॅन्सल करतो मी, दॅट इज 0.02 kg. ना फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ द SHF, म्हणजे फ्रिक्वेन्सी काय असेल, ओके, म्हणजे इथं काय काय येणार होता, हां, वी नो दॅट काय माहिती तुम्हाला, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय येतो, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, ठीक आहे, एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, ई पी ची व्हॅल्यू किती, 0.1 pi square x square, आणि हाफ ॲज इट इज, इथे काय मिळणार मग पुढं, एम एम ची व्हॅल्यू किती, एम तसाच ठेवतो, ओमेगा ओमेगा इज नथिंग बट 2 pi n, फ्रिक्वेन्सी काढायचं आपल्याला, हे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी काढायचं असेल तर एन काढायला लागेल, ठीक आहे, दॅट इज 2 pi n ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर ना, ओमेगा मीन्स 2 pi n, आणि ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज, एक्स स्क्वेअर ॲज इट इज, बघा हा एक्स स्क्वेअर हा एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, मल्टिप्लायला तिकडे गेला डिवाइड, नाव अजून काय काय कॅन्सल होणार, 0.1 pi square इक्वल टू हाफ ॲज इट इज, एम तसाच, 2 चा स्क्वेअर 4, ठीक आहे, पायचा स्क्वेअर येणार इथं, इथं एनचा स्क्वेअर झाला, पाय स्क्वेअर गेट कॅन्सल. ना आता काय काय राहिलं बघा, 2 1 2 2 2 राहिलं काय, मग आता लेफ्ट साईडला 0.1 राहिलं, ओके, इक्वल टू राईट साईडला मास, ना इथं 2 राहिलं, ते 2 मी पुढे देतो, ओके, अजून काय, एन स्क्वेअर राहिलं, हां, हे मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड, दॅट इज काय राहणार, म्हणजे 0.1 / 2 × मासची व्हॅल्यू किती रे, 0.02, ओके, 0.02 इक्वल टू एन स्क्वेअर, टेकिंग स्क्वेअर रूट करा, टेकिंग स्क्वेअर रूट केलं तर काय येणार, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाणार, हे रूटमध्ये येणार, किती येणार, हां, इथं 0.1 आहे ना, इथं 0.02 आहे, हा डिजिट मी 2 डिजिट पुढे सरकवते राईट साईडला, नाही ह्याचा जो डिजिट आहे मी पण 2 डिजिट पुढे सरकवणार, म्हणजे मी अजून एक 0 लावतो इथं, म्हणजे 1 2, म्हणजे इथे येणार 1 10, ठीक आहे, इथं काही ते येणार मग 2 डिजिट पुढे सरकवा, 1 2, दॅट इज 2 येणार, ठीक आहे, × 2, हे 2 तसंच, ठीक आहे, सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी वर आणि खाली ॲडजस्ट करावं लागतं, एवढं लक्षात राहू दे. आता काय काय येणार, एन इक्वल टू 10/4, दॅट इज 10/4 मीन्स किती रे, 4 2 8, मग राहिले किती, अजून 2 राहिले, 20 2.5 येणार, एन इक्वल टू 2.5, हां, लॉग टेबल असेल तर लॉग टेबलमध्ये स्क्वेअर रूट बघा, स्क्वेअर रूट ऑफ 2.5, त्याचा आन्सर किती येणार, दॅट इज एन इक्वल टू, त्याचं बघायला लागेल आन्सर किती येते, एक मिनिट,
हाँ 1.58 हर्ट्स झाला. दिस इज युअर रिक्वायर्ड आंसर ऑफ गिवन क्वेश्चन. ओके एकदम इजी होतं, फक्त फॉर्म्युले माहिती पाहिजे होतं, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी, त्याच्यातलाच हा एक फॉर्म्युला होता, यूज केला, आन्सर काढला. ठीक आहे. ना क्वेश्चन नंबर फोर्थ वाला बघा, म्हणजे फोर्थ म्हणजे क्वेश्चन नंबर ट्वेल्थ वाला आहे. ठीक आहे. ॲक्च्युली किती क्वेश्चन आहे हा, फिजिक्समध्ये जे दिला आहे तुम्हाला क्वेश्चन तो ट्वेल्थवाला आहे. ठीक आहे, तुम्ही तिकडे बघा वाटलंच तर. द टोटल एनर्जी ऑफ द बॉडी ऑफ अ मास 2 kg, गिवन काय दिलं तुम्हाला, गिवन दिलेलं आहे मास इक्वल टू 2 kg. ठीक आहे, म्हणजे ऑलरेडी kg दिलेलं आहे तुम्हाला. नाव परफॉर्मिंग SHM इज 40 joule, काय टोटल एनर्जीची व्हॅल्यू आहे 40 joule, दॅट इज टोटल एनर्जी इट येणार 40 joule. फाईंड द स्पीड व्हाइल क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ, म्हणजेच काय काढायचंय, स्पीड काढायचंय म्हणजे वेलॉसिटी काढायचंय. ठीक आहे, टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय, वी हॅव टोटल एनर्जी काय आपल्याकडे, आपल्याकडे हाफ एम व्ही मॅक्स स्क्वेअर. ठीक आहे, टोटल एनर्जीचा हा फॉर्म्युला आहे, किंवा हा पण फॉर्म्युला आहे, हाफ एम अजून काय, एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ठीक आहे, हा पण फॉर्म्युला आहे, पण ह्यांचा जो प्रोडक्ट असतो दॅट इज व्ही असतो. ठीक आहे, ह्यांचा जो प्रोडक्ट आहे तो व्ही स्क्वेअर असतो, म्हणून काय केलं आपण, ह्याच्या जागी आपण हे दिले हाफ एम व्ही मॅक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता हेरअप करतो, टोटल एनर्जी किती आहे, दॅट इज 40 इक्वल टू हाफ ॲज इट इज, मास किती आहे 2, इथे येणार 2, व्ही मॅक्स इथे येणार स्क्वेअर, 2 गेट कॅन्सल. ओके, व्ही मॅक्सची व्हॅल्यू काय आली, व्ही स्क्वेअर मॅक्स दॅट इज 40. ओके, आता टेकिंग स्क्वेअर रूट करा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड दॅट इज स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, ओनली व्ही मॅक्स रिमेनिंग इक्वल टू रूट 40. रूट 40 असं लिहू शकतो का, 10 × 4 लिहू शकतो, 4 गुणाचा स्क्वेअर रूट आहे 2 बाहेर काढा, 2√10. हां, लॉग टेबलमध्ये √10 व्हॅल्यू बघा किती आहे, दॅट इज किती येतं, 2 × 3.16 आय थिंक. ठीक आहे, 3.16 मल्टिप्लाय करा, दॅट इज काय येणार 6.32 व्ही मॅक्स मीटर पर सेकंड. ठीक आहे, म्हणजेच काय असणार आहे, व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ, म्हणजे व्हॅलॉसिटी एवढी पाहिजे 6.32 मीटर पर सेकंड. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. फिफ्थ वन बघा, आदल्या मधले घेतोय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नाही का पहिले इझी मधले समजले पाहिजे, त्याच्यानंतर डिफिकल्ट वाले. ठीक आहे, म्हणून इझी वाले घेतोय. हा प्रिव्हियस जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये मीटर पर सेकंड दिलेला आहे, पण ऍक्च्युली सेंटीमीटर मध्ये दिलं होतं, तर सेंटीमीटर पर सेकंड येणार. ठीक आहे, अगोदर सांगतोय मी तुम्हाला. हा आता इथं काय ना, ॲट अ वॉटर डिस्टन्स फ्रॉम मेन पोझिशन, म्हणजे एक्स फाइंड आउट करायचं, वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल काय दिलंय, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ एम्प्लिट्यूड 8 cm. कायनेटिक एनर्जी काय, 3 times इट्स पोटेन्शियल एनर्जी, 3 times इट्स पोटेन्शियल एनर्जी, हे दिले तुम्हाला गिवन. पण अजून काय दिलंय, एम्प्लिट्यूड किती दिलंय, दॅट इज 8 cm. ओके, दॅट इज EP इक्वल टू थ्राईस ऑफ EP, सॉरी EK, कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, इथं काय ना EP, हा काय फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा, दॅट इज हाफ एम ओमेगा स्क्वेअर, काय कायनेटिक एनर्जी आहे ना, A² - X². ठीक आहे, हा फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला, इक्वल टू थ्राईस ऑफ पोटेन्शियल एनर्जी हाफ ऑफ एम ओमेगा स्क्वेअर, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी X² आहे, इथे येणार X². ठीक आहे, काय काय कॅन्सल होऊ शकतो, M ओमेगा स्क्वेअर कॅन्सल, हाफ गेट कॅन्सल. ओके, 3 याला मल्टिप्लाय करा, दॅट इज काय ना, इथं राहिलं फक्त A² - X², दॅट इज थ्राईस ऑफ X². ठीक आहे, -X² आहे, तिकडे गेला प्लस होणार, दॅट इज काय येणार मग, A² = -, तिकडे गेला प्लस, दॅट इज 3X² + X², दॅट इज किती झाले मग, 4X², ठीक आहे.
टेकिंग स्क्वेअर रूट करा, टेकिंग स्क्वेअर रूट केलं काय ना ए इक्वल टू टू एक्स आहे ना. काय काढायचं आपल्याला, वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ वॉटर डिस्टन्स, म्हणजे एक्स काढायचे. ए ची व्हॅल्यू किती आहे, एट. हां सेंटीमीटरमध्ये आहे ना, तर एक्स पण डिस्टन्स पण सेंटीमीटरमध्ये काढा. एट अपॉन टू दॅट इज एक्स, किती आलं मग फोर सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजेच काय असणार आहे, डिस्टन्स फ्रॉम द मेन पोझिशन इज एक्स इक्वल टू फोर सेंटीमीटर. एकदम इझी होतं, काय अवघड नव्हतं त्याच्यात. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा. हां नेक्स्ट जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये पण आपले नियर अबाउट 5 to 6 न्यूमेरिकल असतील. ठीक आहे, त्याच्यानंतर ना करंट इलेक्ट्रिसिटी स्टार्ट होईल. ठीक आहे, करंट इलेक्ट्रिसिटी पण खूप इझी आहे आणि ह्याची PDF लिंकमध्ये दिलेला आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल, नंबर आहे बघा व्हॉट्सअपचा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्यावर मेसेज करा, तुम्हाला मी PDF देईन. ठीक आहे, एकदम इझी फॉर्ममध्ये दिलेलं, इझी. ओके, भेटू परत.